फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दररोज सकाळी सात वाजताचा आपला हा चालू घडामोडीचा लेक्चर ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण डिस्कस करत असतो आणि स्पष्टीकरणाद्वारे किमान एका व्हिडिओमध्ये पन्नास ते साठ पॉईंट तुमचे क्लिअर झाले पाहिजे हा आपला उद्देश असतो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत गुड गव्हर्नन्स इंडेक्स दोन हजार एकवीस जाहीर झाला आहे याच्यामध्ये प्रथम तीन राज्ये कोणती राज्यांची क्रमवारी काय कोण जाहीर करतो गुड गव्हर्नन्स इंडेक्स कोणत्या दिवशी जाहीर केला जातो आ, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण याच्या आजच्या इलेक्शनमध्ये करणार आहोत त्यासोबतच विद्यापीठ कायद्यामध्ये काहीतरी बदल करण्यात येणार आहे आणि एक नवीन मंद मंडळ स्थापित केलं जाणार आहे तर या विद्यापीठ कायद्यामध्ये काय बदल झाला आणि कोणते मंडळ याच्यात स्थापन करण्यात येणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत तसंच रामनाथ गोईन का पत्रकारिता पुरस्कार सुद्धा जाहीर झालाय तर त्याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत त्याशिवाय अजून एक महत्त्वाची घडामोड म्हणजे क्रिकेट क्षेत्रातली काही घडामोडी घडल्या आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि खाजगी विद्यापीठे आपल्या पूर्ण भारतभरामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर वेळ न करता आपण आजचा व्हिडिओ चालू करूया जर तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेची करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलाईकून क्लिक करा जेणे व्हिडिओची नोटीक तुम्हाला भेटत राहील आणि मित्रांना व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा करत चला मित्रांनो आता अन अकॅडमीवर एस एस सीच्या तयारीसाठी टॉप एज्यक्युटर्स द्वारे टॉप बॅचेस लॉन्च झाली आहे जी, होता है, 31 था लानी, था लानी जी सुरू होता एकोणतीस डिसेंबर पासून सी एसएससी सीजीएल आणि सी एच एस ची बॅच सुरू होता एकोणतीस डिसेंबर पासून एस एमटीएस एस सी एमटीएसची बॅच एकोणतीस डिसेंबर एस एस सी स्टेनोग्राफरसाठीची स्पेशल बॅच एकोणतीस डिसेंबर आणि या सगळ्या बॅचेसची जी लँग्वेज आहे ती हिंदी असणार आहे आणि एस एस सी सीपीओ बॅच ही सुद्धा सुरू होता एकोणतीस डिसेंबरपासून तुम्हाला प्रश्न क्रमांक एकशे अठ्यात्तर गुड गव्हर्नन्स इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रथम तीन क्रमांकाची राज्ये कोणती तर नुकताच पंचवीस डिसेंबरला गुड गव्हर्नन्स इंडेक्स हा प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये राज्यांची यादी आहे की कोणत्या राज्यांमध्ये सुशासन म्हणजे प्रशासन चांगल्या प्रकारे हाताळण्यात आलं तर त्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे गुजरात दोन नंबर महाराष्ट्र आणि तीन नंबर गोवा असा हा प्रथम तीन राज्यांचा क्रम आहे गुजरात महाराष्ट्र आणि गोवा देशातील सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी दरवर्षी केंद्र सरकारकडून तयार केली जाते ही यादी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी पंचवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आणि गुजरात राज्यपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र तर तिसऱ्या क्रमांकावर गोवा राज्याने स्थान मिळवलं आहे महाराष्ट्राने या दहा पैकी शेती जोडधंदे मनुष्यबळ विकास सार्वजनिक सोयीसुविधा समाज कल्याण आणि विकास या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रशासनाची नोंद केली तसंच जर या तीन क्रमांकाच्या पुढे जर पाहायला गेलो तर गोव्याच्या नंतर येतो उत्तर प्रदेश नंतर झारखंड राजस्थान मिझोराम जम्मू काश्मीर असा हा क्रम लागतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी गुड गव्हर्नन्स इंडेक्स दोन हजार एकवीस केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक कोणी पाठवला तर आपण राज्य पाहिली आता केंद्रशासित प्रदेश तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय दिल्लीने तर हे गोष्ट लक्षात ठेवा आपण राज्यांचा क्रम लक्षात ठेवतो पण केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपलं लक्ष जात नाही तर या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांचा प्रथम क्रमांक कोणी पटकावलाय दिल्ली हा सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे ऐंशी गुड गव्हर्नन्स इंडेक्स यादी बनवण्यासाठी केंद्राकडून किती क्षेत्रे आणि निर्देश निर्देशकांची तपासणी केली जाते तर केंद्र शासनातर्फे गुड गव्हर्नन्स इंडेक्स तयार करताना दहा क्षेत्रे आणि अठ्ठावन्न निर्देशकांची तपासणी केली जाते दहा क्षेत्र आणि अठ्ठावन्न निर्देशांक गुजरातने या अठ्ठावन्न निर्देशांकामध्ये चांगल्या कामगिरीची नोंद केल्याचं केंद्राकडून जाहीर करण्यात आलं आणि तपासले जाणाऱ्या दहा क्षेत्रामध्ये शेती जोडधंदे व्यापार उद्योग मनुष्यबळ विकास सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक सोयी सुविधा आर्थिक प्रशासन समाज कल्याण न्यायव्यवस्था सार्वजनिक सृष्टा पर्यावरण आणि नागरिक केंद्रित प्रशासन या क्षेत्रांचा समावेश होतो अशी एकूण किती क्षेत्रे दहा आणि त्यासोबतच निर्देशांक किती आहे निर्देशांक अठ्ठावन्न दहा क्षेत्रे अठ्ठावन्न निर्देशांक तपासण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी गुड गव्हर्न्स गव्हर्नन्स इंडेक्स यादी तयार करण्याचे काम कोणता विभाग करतो हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता तयार कोण करतो कोणत्या विभागाकडे ही जबाबदारी दिली जाते तर ही आहे डी ए आर पी जी जी ओ आय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कोणता विभाग डी ए आर पी जी आता याचा फुल फॉर्म काय होतो तर गुड गव्हर्न इंडेक्स यादी तयार करण्याचं काम आहे डी ए आर पी जी जी ओ आय म्हणजे याचा फुल फॉर्म आहे डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर या डिपार्टमेंटकडं ही यादी तयार करण्याचं काम आहे लक्षात ठेवा डी ए आर पी जी आणि जीओ म्हणजे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डी जी तुम्ही लक्षात ठेवा जी नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी भारतामध्ये सुशासन दिन म्हणजे गुड गव्हर्नन्स डे केव्हा साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पंचवीस डिसेंबरला बरं का पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो तर त्या पाठीमागचं कारण सुद्धा आहे की भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन हा पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व होते त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं आणि दोन हजार चौदा सालीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी पंचवीस डिसेंबर रोजी गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्याची घोषणा केली होती तर गुड गव्हर्नन्स डे कोणता आहे पंचवीस डिसेंबर का साजरा केला जातो अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन म्हणून पाळला जातो आणि केव्हापासून सुरुवात झाली दोन हजार चौदापासून पासून जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले तेव्हापासून त्यांनी हे दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय तर हा प्राप्त झालाय अनिकेत साठे यांना लोकसत्ताचे पत्रकार आहेत लोकसत्ता दैनिक याचे ते पत्रकार आहेत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय तर पत्रकारिता क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार एकोणवीस वर्षाचा पुरस्कार लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी अनिकेत साठे यांना जाहीर झालाय राज्यातील धरणांची स्थिती आणि त्यांचे निसर्गासह मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे वास्तववादी चित्रण मांडणाऱ्या त्यांच्या वृत्त मालिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आणि रामनाथ गोयंका पुत्र पत्रकारिता पुरस्कार सोहळा दरवर्षी साजरा होतो परंतु दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या कोरोना साथीच्या कारणास्तव गेल्या वर्षी पुरस्कार जाहीर होऊ शकले नाहीत आणि हे पुरस्कार यंदा डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले धरणांच्या नव्या प्रकल्पांना पुरेसा निधी नसल्यामुळे मोठ्या मध्यम आकाराच्या दोनशे शहाण्णव जुन्या धरणांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याकडे साठे यांनी वृत्तपालिकेमुळे लक्ष वेधले होते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून कोणत्या नवीन मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे तर विद्यापीठ कायद्यामध्ये जे चार वर्षापूर्वीच निर्मित झाला होता त्यामध्ये सुधारणा करून आता मराठी भाषा जतन आणि प्रचलन मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे तर चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे त्याबाबतचा मुसुद्धा नुकताच विधानसभेत मांडण्यात आला आणि सध्या विद्यापीठात कार्यरत असलेल्या मंडळांमध्ये आणखी दोन मंडळांची भर पडणार आहे मराठी भाषेचे जतन आणि प्रसारासाठी मराठी भाषा जतन आणि प्रचलन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे लक्षात ठेवा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मरा कशासाठी तर मराठीचा प्रसार इतर भाषेतील साहित्य अभ्यासक्रम यांचा मराठीत अनुवाद करणे अशा जबाबदाऱ्या या मंडळाकडे असणार आहेत आणि मंडळाची कार्यक्षा काय तर मराठी हे अध्यापनाचे माध्यम म्हणून प्रोत्साहन मिळावे यासाठी उपाययोजना करणे आणि इतर भाषेतील साहित्य शोधनिबंध अहवाल यांचा मराठीत अनुवाद करणे महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये मराठीतील व्यावसायिक आणि उपयोजित पाठ्यक्रम सुरू करणे अशी या मिंड जे मंडळ स्थापन करण्यात आले त्याची कार्यकक्षा असणार आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या सर्वात जास्त खाजगी विद्यापीठांच्या यादीत प्रथम तीन राज्ये कोणती तर नुकतीच यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं एक लिस्ट जाहीर केली आहे त्याच्यामध्ये कोणत्या राज्यात किती खाजगी विद्यापीठे आहे त्यांचा क्रम त्यांनी सांगितला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे राजस्थानमध्ये दोन नंबर येतो गुजरातचा आणि तीन नंबर येतो मध्य प्रदेशाचा म्हणजे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तर याच्यामध्ये एकूण तीनशे सत्त्याण्णव मान्यताप्राप्त खाजगी विद्यापीठांची यादी डिक्लेअर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बावन्न हे राजस्थानमध्ये आहे त्याच्यानंतर गुजरातमध्ये पन्नास आहे आणि मध्य प्रदेशामध्ये चाळीस उत्तर प्रदेशमध्ये एकतीस आणि हरियाणामध्ये चोवीस असा क्रम एक आहे आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकवीस खासगी विद्यापीठे आहे तर जरी ही खाजगी विद्यापीठे महाराष्ट्रात एकवीस असली ना तर एका प्रकारे जर विचार केला तर ही चांगलीच गोष्ट आहे असं वाटते कारण की खाजगी विद्यापीठे म्हटलं की विद्यार्थ्यांना सगळे लुटण्याचे धंदे तिथे चालतात आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही याला काही चालना भेटली नाहीये म्हणजे अजूनही विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट असं मानावं लागेल कारण की खाजगी विद्यापीठांचं प्रमाण वाढलं तर तिथं विद्यार्थ्यांना लुटण्याचे धंद जे प्रकार आहे ते जास्त चालतात कारण की अवाढव्य प्रमाणात तिथलच्या फीस असतात चांगल्या सोयीसुविधांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात जी फीस आहे विद्यार्थ्यांकडून लुटली जाते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी दोन हजार एकवीस विजय हजारे करंडक कोणत्या संघाने जिंकलाय तर कालच हा मॅच झाला आणि तो जिंकलाय हिमाचल प्रदेशनं महत्वाचा पॉईंट आहे कारण कोरोनानंतर प्रथमच जे भारता आंतर भारतीय किंवा भारताची डोमेस्टिक क्रिकेट आहे हा पहिलाच करंडक झाला आणि त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश जिंकला आणि त्यानेही प्रथमच जिंकलाय त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो तर शुभम अरोराच्या संयबी नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हिमाचल प्रदेशनं विजय हजारे करंडक आपल्या नावे कोरला आहे त्यांनी अंतिम फेरीत तामिळनाडूचा अकरा धावांनी पराभव केला आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील त्यांचे हे पहिलेच विजेतेपद ठरलंय अपुऱ्या प्रकाशामुळे विजेता ठरवण्यासाठी व्ही जे डी पद्धतीचा अवलंब करण्यात आला त्यावेळी हिमाचल प्रदेशाला पंधरा चेंडू सोळा धावांची गरज होती आणि त्यांचे सहा गडी बाद व्हायचे बाकी होते प्रश्न क्रमांक एकशे सत्याऐंशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू कोण तर कालपासूनच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सुरू झाली आहे ना तुम्ही सगळे पाहिलं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊन चेतेश्वर पुजारा काल शून्यावर आउट झाला होता तर तो, तो शून्यावर जेव्हा आउट झाला तर एक नवीन रेकॉर्ड त्याच्या नावावर आता नोंदविण्यात आला आहे तर तो, तो काय आहे तर तिसऱ्या क्रमांकावर येऊन सगळ्यात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू आता चेतेश्वर पुजारा हा बनला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला चेतेश्वर पुजारा अपयशी ठरला पहिल्याच बॉलला पुजारा शून्य रनवर आउट झाला लुंगी एनगिडीने पुजाराला माघी माघारी पाठवले आणि पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक नऊ वेळा शून्यावर आउट होणारा भारतीय बनला आहे म्हणजे किती वेळा झाला तो तिसऱ्या वेळा क्रमांकावर येऊन नऊ वेळा तो शून्यावर बाद झाला आहे त्याने तिसऱ्या क्रमांकावर सतरा शतक आणि एकोणतीस अर्धशतक सुद्धा केलेले आहेत म्हणजे अतिशय उत्तम दर्जाचा खेळाडू आहे तो आणि मागच्या दोन वर्षामध्ये मा पुजाराची टेस्ट क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे त्यामुळे त्याच्यासाठी ही सिरीज महत्वाची आहे आणि योगायोग म्हणजे दोन हजार अठरा साली ही सेंच्युरीच्या मैदानातच पुजारा पहिल्याच बॉलला शून्यवर रन शून्य रनवर आउट झाला होता त्यावेळी लुंगी एनगिरीनेच त्याला रनआउट केलं होतं तर यंदाही एनगिरीनेच पुजाराची विकेट घेतली आहे आणि वेंगसरकर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर द्रविड या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पुजाराशिवाय वेंगसरकर टेस्टमध्ये आठ वेळा आणि द्रविड सात वेळा तिसऱ्या क्रमांकावर शून्य रनवर आउट झालेले खेळाडू आहेत अजित वाडेकर टेस्टमध्ये पाच वेळा शून्य रनवर माघारी परतले आणि तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये द्रविडचं नाव आहे द्रविडने अठ्ठावीस शतकांच्या मदतीने दहा हजारांपेक्षा जास्त रन केले आहे तर या ठिकाणी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कम्प्लीट होतो अपेक्षा करतो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन समजलं असेल एक्झाममध्ये तुम्हाला, फायदेशीर तुम्हाला ते फायदेशीर ठरेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या त्याच्या वेळीसाठी इतकंच मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी डिसेंबर ऑफर सुद्धा चालू आहे एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एसएससीसाठी बारा मंथ चोवीस मंथसाठी बाराचं घेतलं चार मंथ फ्री आणि चोवीसचं घेतलं आठ मंथ तसंच एस सी बँक कॉम्बो ऑफरमध्ये बारा मंथ सहा मंथ बारा मंथ वाला सहा मंथ फ्री चोवीस मंथचं घेतलं तर बारा मंथ तुम्हाला एक्स्ट्रा फ्री भेटणार आहे आणि ऑल टी म्हणजे एस सी बँक रेल्वे बँक रेग्युलेटरीचे जर घेतले तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऑफर स्क्रीनवर दिसत आहे आणि एस एस सी एस कॉम्बोसाठी सुद्धा तुम्हाला ऑफर स्क्रीनवर दिसत आहे आणि हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर कोड यूज करा एल वन झिरो टेन तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट या सगळ्या बॅचेसवर प्राप्त होऊन जाईल आणि या सगळ्यांची फीस तुम्हाला दिसत आहे सध्या शहात्तर टक्के ऑफ पन्नास टक्के ऑफ आणि तेहतीस टक्के ऑफ ऑफर सेल चालू आहे आणि अजून तुम्ही कोड युज केला एसओ एल वन झिरो -E तुम्हाला अजून दहा टक्के सुद्धा सूट भेटून जाईल